अनिकेत कोथळे हत्या प्रकरणी नवा खुलासा झालाय. बघा सांगलीतून महत्वाची बातमी, अनिकेत हत्या प्रकरणी एका खासगी डॉक्टरची सीआयडी कडून चौकशी झाली आहे. या डॉक्टरच्या दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. आरोपी युवराज कामटे बडतर्फ PSI हा. कामटेनं अनिकेतची कोठडीत हत्या केल्यानंतर अनिकेतचा मृतदेह खाजगी दवाखान्यात नेला होता. त्या डॉक्टरची CID कडून चौकशी करण्यात आली आहे. अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील आरोपी बडतर्फ PSI युवराज कामटे आणि अन्य आरोपींना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. आपण पाहतोय अनिकेतच्या हत्येनंतर अनिकेत कोथळे हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात त्या हत्या प्रकरणानं पोलिसांची जी काळी कृत्य ती समोर आलेली आहेत. आरोपींना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मात्र अनिकेतच्या हत्येनंतर त्याची जी तपासणी झाली होती, त्याच्या मृतदेहाची जी तपासणी झाली होती, त्या खाजगी डॉक्टरला CID च्या पथकानं ताब्यात घेतलं आहे. आणि याच बातमी संदर्भात आपण अधिक चर्चा करूया. आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्यासोबत आहेत. रवींद्र, अनिकेतच्या हत्येनंतर जी काही माहिती आली होती त्यानुसार सरकारी डॉक्टरांनी तपासणी करण्यास नकार दिला होता, म्हणून हे जे पोलिसांची चौकडी होती त्यांनी खाजगी डॉक्टरांकडनं तपासणी करून घेतली होती. अधिक काय माहिती समोर आहे? काल कोठडीतलं CCTV फुटेज देखील डिलीट केल्यामुळे एकाला CID ने ताब्यात घेतलं होतं. नक्कीच गिरीश, CID नं तपास सुरू केल्यानंतर अनेक धक्कादायक असे खुलासे बाहेर येतात आणि तपास सुद्धा वेगानं सुरू आहे. अनिकेतला जेव्हा मारल्यानंतर अनिकेत जेव्हा मृत झाला हे जेव्हा कळलं या पोलिसांना, तेव्हा त्यांनी सुरुवातीला सरकारी दवाखान्याकडे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथं काय आत नेऊ शकत नाही असं त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी एका खासगी डॉक्टरकडे तपासणी करण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र दवाखान्यात मृतदेह नेलाच नव्हता, पोलीस गाडीमध्येच तिथल्या एकानं तपासणी केली आणि तो मृत सांगितलं होतं. त्यामुळे आता खासगी जो डॉक्टर आहे त्याला सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे. मात्र त्या दवाखान्याचं CCTV फुटेज CID नं ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आता तपास सुरू आहे. नेमकं ह्या डॉक्टरचं काय नेमकं यामध्ये रोल आहे किंवा त्यानं तपासणी केला किंवा काय नेमकं त्या दिवशी घडलं याच्यासाठी आता त्या डॉक्टरला सुद्धा बोलवण्यात येणार आहे, त्याची चौकशी होणार आहे. सध्या तर CCTV फुटेज ताब्यात घेतलेलं आहे त्या दवाखान्याचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या आरोपींची पोलीस कोठडी उद्या संपत आहे 12 दिवसानंतर, त्यामुळे पुन्हा एकदा कोर्टामध्ये या आरोपीनं सादर केलं जाईल. आणखीन पोलीस कोठडीची मागणी CID मार्फत केलं जाईल. मात्र यात सर्वात महत्वाची माहिती म्हणजे आताची की जो डॉक्टरनं जी तपासणी केली होती त्या डॉक्टरला तपासासाठी चौकशी बोलवण्यात येणार आहे. अगदी बरं रवींद्र, CID च्या पथकाने जेव्हापासून या गुन्ह्याची तपासाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून तपासाला वेग आलेला आहे. एक एक गोष्ट समोर येते आणि त्यात आता सुद्धा जो खासगी डॉक्टर ज्यांनी तपासणी केली होती त्याला देखील ताब्यात घेतलेला आहे. नवनवीन या घटनेतले नवीन नवीन उलगडे समोर येतात, नवीन नवीन संदर्भ समोर येतात आणि CID हा तपास वेगानं करते असं सध्या तरी दिसतंय. तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.